आजही 24 तास एक पाऊल पुढे। दुर्वाच्या सेटवर आलेले मुख्यमंत्री, तेही पाटील अण्णांशी चर्चा करायला। तुम्ही म्हणाल, मुख्यमंत्री दुर्वा या मालिकेत काय करतात? चला पाहूयात दुर्वाचा ऑन लोकेशन नजारा। खास पाटील अण्णांना भेटायला आलेत मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते। नाही कळलं, अहो दुर्वा या मालिकेच्या सेटवर हजेरी लावलीये मुख्यमंत्र्यांची भूमिका वठवणाऱ्या सचिन खेडेकरनी। आजचा दिवस माझा या सिनेमाच्या प्रमोशनचं निमित्त साधत सचिन खेडेकर आणि ऋषिकेश जोशी दुर्वाच्या सेटवर दिसले। या मालिकेत एका विशेष भागात हे दोघं झळकणार आहेत। अशीच संधी आम्ही आज साधली आहे की आमचा राजकीय पट आहे आणि दुर्वा ही राजकीय पार्श्वभूमी असलेली मालिका आहे, तर आम्ही आज आमचा सिनेमा मी मुख्यमंत्री म्हणून विनय आपटेंना भेटायला येतो आणि त्यांच्यामध्ये जो पक्षांतर्गत वाद आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करतो। त्यानिमित्तानं आज विनय आपटे, उदय टिकेकर, सुहिता थत्ते या सगळ्या मंडळींची भेट झाली आणि त्याची खूप मजा आली। आजचा दिवस माझा हा सिनेमा ही राजकीय पार्श्वभूमीवर आधारित आहे आणि दुर्वा या मालिकेत ही राजकारणी रंगत दिसून येतो। सापडा बाजूला करा पाटील अण्णा, आमची बंडखोरी तुम्हाला महागात पडणार आहे। स्वस्तातलं आम्हाला काहीच चालत नाही विश्वासराव, ही बंडखोरी बांडगुळासारखी असते, तिला पोसायची नाही ठेसायची असते। आज लोकांसमोर नेहमी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि त्यांच्यावर असलेला आपला हक्क आणि त्यासाठी झालेलं मतप्रदर्शन, त्यासाठी झालेल्या चळवळी, असं साधारणतः वातावरण आहे। माणसं प्रत्येक अन्यायाला, प्रत्येक भ्रष्टाचाराला उठून उभी राहतात, त्यामुळे ही जी एक अशांतता आहे ती सतत सिनेमामधनं आणि सिरियलमधनं दिसत राहते आणि मला असं वाटतं की जनतेपुढे आरसा असल्यासारखा आजचा दिवस माझा, आमचा सिनेमा, दुर्वा ही मालिका हे आरसेच आहेत आणि जनतेला खरं त्यांचा चेहरा पुन्हा एकदा पाहायला मिळतोय। त्यांची जी हरकत आहे, त्यांची जी म्हणणं आहे, ते सुद्धा त्या माध्यमातनं लोकांसमोर मांडलं जात आहे आणि त्यांनाही ते कळत आहे, असा दुहेरी फायदा ह्यात आहे। पीएची भूमिका करणाऱ्या ऋषिकेश जोशीनं देखील हे शूटिंग फारच एन्जॉय केलं। विश्वासराव मोहितांना सीएमना मी ठिकठिकाणी घेऊन फिरतो, त्यांचा पीए म्हणून त्यांचा कार्यक्रम आखतो आणि आज अचानक मला या ते इथलाही प्रॉब्लेम सोडवतील, कारण आमच्या सिनेमामध्ये सीएम जनतेचा प्रश्न सोडवण्याबरोबर सामान्य माणसाचा प्रश्न सोडवण्यासाठी झटतायत। तर मला असं वाटतं की या निमित्तानं हे आमचे सीएम या दुर्वातले हे दुर्वा तंटामुक्त करण्याचा प्रयत्न करतील या दुर्वातलं गाव आणि मजा आली। त्यानिमित्तानं राजकारणाचा आम्ही इथलं एक वेगळाच रंग बघितला आहे आज। पाटील अण्णा आणि मुख्यमंत्री विश्वासराव मोहिते यांचे राजकारणी डावपेच कसे रंगतात हे पाहण्यासाठी दुर्वाच्या या विशेष भागाची प्रतीक्षा करूया। झी 24 तास साठी जयंती वाघरे, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।